तर नक्कीच आज 8 धावांचा पाठला करायचा आहे. सलामीची जोडी बिरजू आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाल्या. 12 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर अवघे मात्र 7 धावा कुठून काढल्यात आणि 8 धावींची गरज असणार आहे ती वर्ण टीमला. आता पहिला गोलंदाज असणार आहे आपण पाहू शकाल नक्कीच आज दीपक असणार आहे, ज्यांना पहिला षटक हातला होता पाठीमागच्या सामन्यामध्ये, जरूर चांगला हातला होता. नक्कीच जर सिंगल खर्ची केले होते आणि 5 चेंडू डॉट फेकले होते आणि इथं मात्र नक्कीच आता 2 सफलता सुद्धा मिळवल्या होत्या. पण इथं नक्कीच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले गणेश आणि बिरजू. तर मात्र नक्की जर स्ट्राईक वरती फलंदाज गणेश नो स्ट्राईकला बिरजू हा फलंदाज असणार आहे. पण इथं मात्र नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर पहिला गोलंदाज दीपकच्या माध्यमातून ही षटक हातलणार. 8 धावा प्रत्येक षटकामध्ये आपण पाहिल्याच्या 5-4 सरासरीने मात्र धावसंख्या करावी लागेल. हो जबरदस्त गोलंदाजी. या पहिला चेंडू मात्र निर्धाव खेळलाय गणेश सारखा फलंदाज. या बेलेस मात्र दीपकचा कौतुक करणं गरजेचं आहे. आपण पाहतोय 8 धावा जरी असल्या तरी पण हार मानांना मानत नाही. आपण पाहिलं तर ती वर्ण्यासारखी टीम नक्की जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी राहिली ना तर 1 ते 2 धावा जरा खर्ची केल्या तरी पण शेवटच्या चेंडूपरती ही मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण तेवढी ताकदीचा हा फलंदाज आपण पाहतोय ना डावखुऱ्या हाताचा, प्रत्येक चेंडूला मात्र बिगीट करण्याचा प्रयत्न जरूर असणार आहे. पण इथं मात्र नक्की जर सरसवलाय तर मात्र नक्की जर अपील उचलून धरले. पण आणखीन एक चेंडू डॉट जशी पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजी केली होती ना तशीच गोलंदाजी आता आपण पाहतोय. 2 चेंडू डॉट फेकल्यात गोलंदाज दीपकनं. जबरदस्त गोलंदाजी अभिकरण बदल आहे. येणारे 9 चेंडू असतील आणि 8 धावींची गरज. तर मात्र नक्कीच चांगल्या खेळ दाखवावे लागेल कारण गणेश सारखा हा फलंदाज 3-3 चेंडू डॉट होते आणि गोलंदाजी पहा तिकट मारा. एवढ्या लव स्कोरिंगची मॅच आपण पाहतोय ना तर नक्कीच 2 चेंडूमध्ये हा सामना फिनिश झाला असता. पण इथं मात्र गोलंदाजी हा तिक्कट मारा भन्नाट वेगानं ही गोलंदाजी आपण पाहतोय. या बिलीस मात्र काय गोलंदाजी आहे, जबरदस्त गोलंदाजी आहे. दीपकचा कौतुक करणं गरजेचं आहे. पण इथं मात्र फटका फसलाय. 4 चेंडू डॉट येईल का, विकेट मिळेल का? इथं मात्र नक्कीच 4 चेंडू डॉट खेळलाय. या बिलीस आपण पाहिलं तर नक्कीच विकेट गमवून बसलाय. पहिली विकेट बॅक टू डगआउट गणेशच्या पायरीच आणतो ते नवीन फलंदाज. लगेच जा मैदानाच्या आतमध्ये, अजूनही एक सामना खेळवायचा आहे आपल्याला. आता समीकरण बदललंय. 7-8 चेंडू असतील आणि 8 धावींची गरज. तर मात्र नक्कीच गणेशने थोडीसे खराब फलंदाजी दाखवून दिल्या. 3 चेंडू डॉट केलाय. 4थ्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. गोलंदाजाचं कौतुक करणं गरजेचं. अजूनही 2 चेंडू जर दादा चांगले फेकले ना तर नक्कीच इथं मात्र थोडासा चित्र वेगळा पाहायला मिळणार आहे. त्या तुलशीची लढत पाहायला मिळणार, अतितटीचा सामना पाहायला मिळणार आहे. कारण तो भजीनाथ टीम एक चांगली टीम मानले जाते जरूर, पण त्यावेळेस ताकदीची ही टीम आपण पाहतोय ती वर्णी टीम. लव स्कोरिंगची मॅच जरी 7 धावा ठोकून काढल्या तरी 8 धावा करून देणार नाही अशी ताकद ठेवणारी ही टीम आपण पाहतोय ना ती वर्णी टीम. च्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. सुनील मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले नवीन फलंदाज. या वेळेस मात्र पाठीमागच्या सामन्यामध्ये सलामीसाठी हा फलंदाजाला विसरला होता. पण इथं मात्र नक्कीच थोडेसा पाठीमागं ठेवण्याचं काम केलंय. तर मात्र नक्कीच आपण पाहिलं तर 8 धावा करायचे आहेत आणि करावे लागतील. कारण त्या 8 धावामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच जोपर्यंत 8 चा आकडा पार होत नाही ना तोपर्यंत सामना मात्र विजय होऊन देणार नाही आहे. टीम आपण पाहू शकाल ती वर्णी टीम. चांगला खेळ दाखवावा लागेल, चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. 4 चेंडू मात्र डॉट आले आहेत. तोपर्यंत आपण नक्कीच जर 2 चेंडू जर चांगले फेकले ना तर अजूनही मात्र खातं ओपन झालं नाही. 2 चेंडू जर चांगले फेकले तर इथं मग अजून एक चांगला चेंडू आता मीडियम वर पाहायला मिळणार आहे. आपण पाहिले पाठीमागच्या सामन्यामध्ये 5 चेंडू डॉट फेकले होते या गोलंदाजानं. तसेच गोलंदाज आपण पाहतोय या वेळेस शेवटच्या क्षणापर्यंत शेवटची मॅच आणि शेवटचा अंतिम सामना आपण पाहतोय. नक्कीच पलीतदरी विपक्ष विजयी टीम. तर नक्कीच हा शेवटचा चेंडू आता चांगला फेकावे लागेल कारण ते विचार केला गेला पाठीमागच्या सामन्यामध्ये सुद्धा 5 चेंडू डॉट फेकले होते. तसेच 5 चेंडू मात्र इथं मात्र पाहायला मिळतात डॉट.
ओ मीडियम षटक, मीडियम षटक, या वेळेस मात्र गोलंदाजाचा कौतुक करणं गरजेचं होता. सहा चेंडू निर्धाव फेकला.